रुकेश्वर पुलिस स्टेशन अंतर्गत 17 मार्च को घर के पास खड़ी केटीएम नामक स्पोर्ट बाइक की चोरी की गुत्थी रुकेश्वर पुलिस ने मात्र 24 घंटे के अंदर ही सुलझाकर आरोपी को गिरफ्तार किया है। आपको बता दें कि ड्रग का शौक पूरा करने के लिए बाइक चोरी करने की बात आरोपी द्वारा कबूल की गई है। हुड़केश्वर पुलिस स्टेशन अंतर्गत 17 मार्च को फिरियादी प्रफुल्ल रामकृष्ण ठाकरे ने अपने घर के पास केटीएम नामक स्पोर्ट्स बाइक रोजाना की तरह खड़ी कर दी थी। उसी रात अज्ञात चोरों द्वारा बाइक चोरी की घटना को अंजाम दिया गया, जिसकी शिकायत पुलिस में करते ही पुलिस तुरंत हरकत में आई और आखिरकार इस चोरी की गुत्थी हुड़केश्वर पुलिस ने 24 घंटे के अंदर ही सुलझा कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है। मिली जानकारी के अनुसार ड्रग का शौक पूरा करने के लिए बाइक चोरी करने की बात आरोपी द्वारा कबूल की गई है। आरोपी का नाम नितिन अंश गजबे बताया जा रहा है। आरोपी से कड़ी पूछताछ करने पर उसने और चार जगहों पर भी चोरी की बात कबूल की है, जिसमें हुड़केश्वर से दो, कामटी से एक, कोराड़ी से एक, परसोड़ी से एक बाइक चोरी की है। फिलहाल इस मामले में पुलिस ने आरोपी के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। 17 तारखेला आमच्याकडे एक मोटरसायकल केटीएम मोटरसायकल चोरीला गेल्याची आम्हाला खबर मिळाली होती आणि तक्रारदाराने तक्रार दिली ती आमच्याकडे 18 तारखेला येऊन। त्याच्यानंतर मग आम्ही तपास चालू केला। तपासामध्ये आम्हाला थोडंसं संशयास्पद हालचाली वगैरे दिसून आल्या, म्हणून डिटेक्शनची टीम प्लस टेक्निकल सपोर्ट घेऊन आम्ही एक प्लॅनिंग केली आणि टार्गेट फिक्स केलं आणि सदरचा जो व्हेकल घेऊन जाणारा इसम होता किंवा चोरणारा इसम होता हा आम्हाला खापरखेडा परिसरात त्याची मुवमेंट दिसून आली। आम्ही तात्काळ टीम पाठवली, त्यानंतर त्याने जागा बदलायला सुरुवात केली। खापरखेडा, कोराडी, कामठी, त्यानंतर मग महादुला आणि शेवटी बेसा या परिसरामध्ये त्याची मुवमेंट दिसून आली आम्हाला। त्याला नंतर आमच्या टीमने ताब्यात घेतलं, त्याच्याकडे चौकशी केली तर त्याच्याकडे आम्हाला ती बाईक त्याच्याकडे त्यांनी काढल्याचे त्यांनी चोरी केल्याचं निष्पन्न झालं आणि त्याने ती कबुली दिली। त्यानंतर आम्ही त्याच्याकडे इंट्रोगेशन केलं तर त्याच्यामध्ये आम्हाला अजून 5 बाईक केटीएम बाईकसह एक 5 बाईक म्हणजे एकूण 6 बाईक मिळून आल्या। अद्यापर्यंत त्याच्याकडून ज्या बाईक्स मिळाल्या त्याच्यामध्ये हुडकेश्वर पोलिसांच्या 2 बाईक्स आहेत, नवीन कामठी आणि कोराडेच्या 2 बाईक्स आहेत, अशा 4 बाईक। आणि ज्या 2 बाईक्स आहेत त्याच्यामध्ये आता आम्हाला ते मॅन्युअली त्याचं रेकॉर्ड असल्यामुळे एक कामठीची आणि दुसरी परसोडी वाटोडा भागातली आहे, तर ती मिळून आलेली आहे आणि त्याचा आम्ही आता तपास करतो आहे। त्याच्यामध्ये त्या 2 व्हेकल ओनरशी आम्ही चर्चा करून की त्यांची गाडी वगैरे कुठं चोरीला गेली किंवा ते कुठं दाखल असल्याबाबत त्याची माहिती घेतो। अशा एकूण 6 गाड्या, टोटल माल आहे आमचा 5,25,000 तो रिकवर झालेला आहे आणि आमचा तपास चालू आहे अजून। बहुतेक त्याच्याकडून किंवा मग अजून त्याचे साथीदार वगैरे त्याचा शोध घेणं चालू आहे किंवा आम्ही त्याच्या तांत्रिक बाबी तपासतो आहे त्याच्या फोनच्या डिटेल्स वगैरेवरून आणि एक त्याचा फोन आम्ही किंवा त्याचा जो मोबाईल आहे किंवा त्याची जी रोमिंग आहे ती चेक करून आम्ही त्याच्या संपर्कात कोणी कोणी होतं का नाही ते चेक करतो आहे। हा जो इसम आहे याला थोडंसं व्यसन होतं आणि तो व्यसनाच्या याच्यामध्ये करतो असं त्याने सांगितलं होतं। एकंदरीत बघितलं तर जी बाईक आहे इम्पोर्टेड बाईक आहे म्हणजे इम्पोर्टेडच म्हणता येईल तिला, कारण ती 2.5 लाखाची बाईक आहे, केटीएम कंपनीची आहे। तर ती बाईक आणि इतर बाईक्स त्याची चोरायची मोडस अशी आहे की तो पहिले रेकी करायचा, चांगल्या बाईक्स हेरायचा आणि त्या जर भेटल्या तर ठीक आहे, नाही भेटला तर त्याच्या आजूबाजूची जी बाईक्स राहायची तर ती बाईक चोरी करायचा तो, डुप्लिकेट चावी वापरायचा आणि कधीकधी तो वायर पंचिंग करून ती गाडी स्टार्ट करून घेऊन जायचा। जनरली स्प्लेंडर किंवा बजाजच्या ह्या ज्या गाड्या असतात तर ह्या बिना चावीच्या चालू करण्यासाठी त्याची वायर जर पंच केली किंवा ती जर आपण सर्किट जर डॅमेज केलं आणि नंतर ते दुसरी वायर कनेक्ट केली त्याला तर ते गाड्या स्टार्ट होऊन जातात, त्याच्यामुळे ते चोरी करायला सोपं जातं आणि त्याच्यामुळे त्याने त्या गाड्या सगळं ज्या आहेत त्या या प्रकारे चोरी केलेल्या आहेत। अटक आरोपी आहे त्याचं नाव अंश नितिन गजबे आहे, वय वर्ष 20 आहे त्याचं। तो पहिले दत्तनगर परिसरात राहायचा इथे हुडकेश्वरच्या हद्दीमध्ये, नंतर तो कोराडेच्या हद्दीमध्ये राहायला गेला, परंतु त्याला या हद्दीची संपूर्ण माहिती होती त्याच्यामुळे तो त्याने हे गुन्हे ह्या भागात केल्याचे निष्पन्न झालेलं आहे। त्याचप्रमाणे त्याने तो ज्या भागात गेला कोराडी परिसरामध्ये त्याने गाडी चोरी केली आहे आणि काही कामठीच्या परिसरातल्या गाड्या आहेत, म्हणजे तो त्या परिसरात आता शिफ्ट झालेला आहे, त्याच्यामुळे त्याने तिकडे पण गुन्हे केलेले आहेत। सदरचे हे 5-6 व्हेकल आमच्याकडे आतापर्यंत रिकवर झालं आहे, आमचं पुढचं इन्व्हेस्टिगेशन आमची डिटेक्शनची टीम करते। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।